महाराष्ट्राला पुन्हा एकदा संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी हीच प्रार्थना तृप्ती देसाई यांनी केली. मागील वर्षी महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट, निसर्ग चक्रीवादळ, टोळधाड, शेतकऱ्यांवर आलेली संकट यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित बाहेर काढून संकटमोचन म्हणून काम केलं. परंतु यावर्षी पुन्हा आलेलं कोरोनाचं भयंकर संकट, नुकतंच आलेलं चक्रीवादळ आणि अजून किती संकट येणार हे माहीत नाही. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरेंना महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी हीच आमच्या नागरिकांच्या वतीनं प्रार्थना असल्याचं भूमाता ब्रिगेड संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात मागील वर्षी आलेलं कोरोनाचं संकट, त्यानंतर आलेलं निसर्ग चक्रीवादळ, टोळधाड, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांवर आलेलं संकट असेल किंवा यावर्षी परत आलेली कोरोनाची भयंकर लाट आणि आता आलेलं पुन्हा एकदा चक्रीवादळ, अनेक संकट महाराष्ट्रावर येत आहेत. मागील वर्षी सुद्धा जी काही संकट आली तेव्हा संकटमोचन म्हणून मुख्यमंत्री जे आहेत ते धीरानं उभे राहिले, महाराष्ट्राला त्यातून सुरक्षितपणे त्यांनी बाहेर काढलं. परंतु आता जी जी संकट येत आहेत किंवा पुढे अजून किती संकट येतील माहीत नाही, परंतु आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संकटातून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी हीच आमच्या सगळ्या नागरिकांची महाराष्ट्रातून प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.